किती मिनिटात पोहोचतो म्हटलं होतं? 80. किती मिनिट राहिलीत? 2 मिनिट. बघा, म्हटलो होत ना आम्ही तुम्हाला वेळेत पोहोचव. आम्ही दिलेला शब्द कधीच मोडत नाही. मानलं दादा तुम्हाला, तब्येत खराब असताना वेळेत आणि सुखरूप पोहोचवलं. तुम्हाला जसं सुखरूप आणले तसं सुखरूप घेऊन बी जाणार. ताई, तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बेस्ट लक. थँक्यू दादा. चला, 2 तासातच माघारी येतो. हा, आराम करा. या, हाय आम्ही. चला, आईंना वेळेवर पोहोचवलं. कारभरणीला फोन कर. डोकं का जडजड व्हायला लागले? सकाळपासून तो ओके होतो. चहा पिल्यानंतर काय लागले कळना झाले. अजून कसे आले नाहीत धनी? काय ग दिदे? दिदे, नको काळजी करूस, दाजी येतील ना. अगं, अशी कशी काळजी करू नको? अगं, कुणाचा तरी फोन घेऊन सांगा, फोन तरी करायचा ना मला. आई साहेब, तुम्ही मला लाग बोला, पण ना युवराज भाऊजींची पूर्ती कोंडी नाही करता आली तुम्हाला. किती माफ करा आई साहेब, पण ना तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार केला, पण त्या घाटवडीच्या पुरीच्या पप्पाची गाडी तिचा विचारच केला नाही. सध्या तीच गाडी युवराज भाऊजींना पैसे मिळवून देते. आणि आई साहेब, हा मालकीपेक्षा ड्रायव्हर कितीच पैसे जास्त असते हे साफ विसरले तुम्ही. गप्प बसते का? हा, म्हणजे तुला काय वाटत, युवराज ती गाडी चालवून त्याचं चॅलेंज पूर करेल? तसंच वाटतंय. सब चुकीच आहे, कळलं का? हे असं काही येत होऊ देणार नाहीये मी. ना तर मी एक गोष्ट अशी करणार आहे ज्याचा तू विचार सुद्धा करू शकणार नाहीस. आई साहेब, जे काय करायचंय ना ते विचार करून करा, कारण ती घाटवडीची पोरगी सध्या बापूसाहेबांची लाडकी सुनबाई आहे. म्हणजे तिच्या विरोधात जाणं म्हणजे बापूसाहेबांच्या विरोधात गेल्यासारखंच आहे. ए, मला आत्ता शिकवायला जाऊ नको. साहेबांसाठी त्यांना त्यांचं राजकारण जेवढं महत्वाचं आहे ना, तेवढंच मला माझं खरं कारण. या घरचा मुलगा परत यायला हवा. तो पण त्या खाटवाडीतल्या पोलीला तिथंच ठेवून. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा युवराज ते चॅलेंज पूर्ण करू शकणार नाही. आणि जर ती गाडी चालवून त्याने त्याचं चॅलेंज पूर्ण केलं तर ती गाडीच.
गाडी, या गाडीचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. नक्कीच काहीतरी शिस्त आहे आईसाहेबांच्या डोक्यात. पिंकी बाय अजून आले नाही थे, पहाट झाली की आता. पप्पा पप्पा काळजी ना, जीव निस्ता वर खाली होतोय माझा. कुठं असतील हो माझे धनी पप्पा? पप्पा माझ्या धनींना काही नाही. नाही पिंकी बाय, तुम्ही रडणं थांबवा बरं. त्यांना काही झालं नसेल, चांगले असतील ना. नाही पप्पा, हो कवापासनं रडू रोखून ठेवलंय मी. आता जोपर्यंत माझे धनी येत नाही ना, तोपर्यंत हे रडू काही थांबायचं नाही. मला नाही चैन पडणार. धनी तुम्ही? पिंकी बाय. पप्पा तुम्ही लक्ष्मण रेषा नव्हती ओलांडायला पाहिजे. धनी धनी अहो कुठं भरता तुम्ही? अहो तुम्हाला माहितीये माझ्या जीवाला किती घोर लागला होता. मला इतकं टेन्शन आलं होतं, तुम्हाला काय झालं असेल काय नाही झालं. आम्हाला काही झालेलं नाहीये, तुम्ही पहिलं रडायचं बंद करा. असं कसं रडू नको धनी? धनी अहो काळजी ना, जीव निस्ता थोडा थोडा झाला होता माझा. अहो कुठं गेला होता तुम्ही? पहिलं तुम्ही रडायचं बंद करा. सांगलीचं भाडं आलं होतं म्हणून गेलो होतो सांगलीला.